तर मम्मी आता इथं झोपली आहे, म्हणजे मम्मीला बरं नाही जसं मी सांगितलं होतं। दिसते हाय हॅलो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर आजचा व्हिडिओ म्हणजे मम्मीची तब्येत बरी नाही आहे, चांगली नाही आहे तब्येत, आणि त्यामुळे पप्पा जेवण बनवत आहे आणि त्याचा व्हिडिओ मी शेअर करत आहे आज तुमच्यासोबत। तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या मम्मीच्या चॅनलची नोटिफिकेशन सगळ्यांना मिळेल, म्हणजे सर्वात अगोदर येईल। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मम्मी आता इथं झोपली आहे, म्हणजे मम्मीला बरं नाही जसं मी सांगितलं होतं। सो आता इथं पप्पा कांदा कापत आहे। तर इथं टमाटर आणि कांदा कापून झालेला आहे। तर इथं पप्पा आता बटाटी पील करतात, म्हणजे बटाटी सोलतायत। ते तर बटाटी भिजून घेतले पाण्यात, ते वाटाणे टाकून कांदे वाटा कांदे आणि सर्वप्रथम इथे कढाईमध्ये तेल घातलेलं आहे। कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय। कांदे वाजले तर इथं पप्पांनी कांदा घातलेला आहे, तर कांदा पण परतून घेऊया। कांदा परतल्याच्या नंतर आता आपण यात टमाटा घालून घेऊ। नरम होईपर्यंत आता टमाटरला 2 मिनिट शिजायला ठेवायचे। तर आता आपण यात मालवणी मसाला घालून घेऊ। तुमच्याकडे जो मसाला आहे तो तुम्ही घाला। आता यामध्ये हळद घालूया। आता यात बटाटा आणि वाटाणा घालून घेऊ। आता यात पप्पा चवीनुसार मीठ घातलं आहे। आता पप्पाने यात अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे। आता आपण याला शिजवायला ठेवू आणि आता पप्पा पिठी बनवत आहे, म्हणजे गोदाची पिठी। पिठी बनवण्यासाठी पहिले टोपामध्ये तेल घालून घेऊ। आता या टोपामध्ये मिरची घातलेली आहे। आता पिठीमध्ये पाणी घातलं आहे आणि याला म्हणजे असे एकदम पातळ बनवायचं आहे आणि गुटला नाही राहायचं आहे, गुटला नाही बनवू द्यायचं आहे। आणि यात कांदा टाकलेला आहे। तर आता टमाटर पण घालून घेतले आहे। आता यात पिठी घातली आहे आणि इथं आमची भाजी आहे, ती शिजते आणि ही इथं पिठीमध्ये पाणी घातले। आता आमची पिठी थोड्या वेळात तयार होणार आहे। आता या चवीनुसार मीठ
आणि यात दोन कोकम टाकले तर दोन कोकम तरी ते आपली मस्त चमचमीत पिठी तयार झालेली आहे. हे बघा थोडीशी कोथिंबीर वरसून टाकलेली आहे मस्तच. सो आपली भाजी पण तयार आहे. हे तुम्ही पाहू शकता भाजी कशी मस्त चविष्ट झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. बाय बाय, टेक केअर.